तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर। आज आम्ही सगळेजण म्हणजे आज तुमका म्हणा गेला तर फक्त मी आणि खरुडे नाही असो, तर आमच्याबरोबर आणखी दोन झोळगे पण असत। तर आम्ही आज चाललो चावण किल्ल्यावरती, आणि किल्ल्यावरती जातो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मुंबईवरनं तिथपर्यंत राईड करतलो, ट्रेक करतलो आणि त्यानंतर कॅम्प करतलो। सो तीन भागांमध्ये तुमका सगळी एन्जॉयमेंट भेटतली। आता नवीन वर्षाचं ह्यो आमचो पहिलो ट्रेक प्लस कॅम्पिंग प्लस राईडचो एक व्लॉग असा, बघा एन्जॉय करा आमच्यासोबत आणि भेटाय तुमका वाटेत मध्ये मध्ये। हे तिघे जण ॲक्च्युली हयसर येऊन ह्या डिस्कस करतात की समोरनं जर एखादो माणूस पडलो तर तो वाचतलो काय नाही, या हयसर येऊन डिस्कस करतात। हेल्मेट असं कट किती वेळ लागतो समोर यो दिसतो तुमका तो असा हरिश्चंद्रगड। तर मित्रांनो, आता जसं तुम्ही बघितलात आम्ही हॉटेल गावरान तडका हयसर थांबलेलो जेवणासाठी। जेवण झालं आता आमचं आणि आम्ही आमच्या परत मार्गात लागलो। जवळपास 5 ते 6 किलोमीटर आता रवला आणि थंयसर आता आम्ही पोहोचून आमचं आम्ही ट्रेकिंग चालू करतलो। दुपारचे आता वाजलेत 2:45, सो म्हटलं अगोदर जेवण करून घेऊया, त्यानंतर मग आमचा ट्रेकिंग आता चालू करूया। आम्ही दोघ जण आमच्या गाडीवरती पुढे चाललो, बाकी आमचे दोघ जण असत ते पाटण मागण येतात। जवळपास 2 किलोमीटर फक्त राहिला आता, किल्लो तर आमकां ऑलरेडी दिसलेलो हा, इकडे नाही हा यो किल्लो। एका ट्रेकरच्या दृष्टीन जेव्हा आम्ही असे डोंगर बघतो, गड बघतो, एक वेगळाच आनंद भेटतो आमका। हॉटेल प्रसन्न गडाकडे आम्ही आमचे गाडी तिकडे लावलेले आहेत, हे बघा। ह्या काकांनी आमका खूप मदत केली, सांगितल्यानी की गडावरती कसं जायचं आणि काय काय खय पाण्याचे टाके असत, कशी वाट असा, खय रवा होया, स्टे तुम्ही खय करू शकतात, ह्या सगळ्या त्यांच्यानी आमका सांगितलं। सो थँक्स त्यांका, त्यांच्या मार्गदर्शनानंतर आम्ही आमची ट्रेक चालू केली इकडनं वरती जाऊचा आणि ट्रेक चालू करूचं। जवळपास आता ह्यो 2.5 तासाचो ट्रेक म्हटलो जाता, आमका बघू किती वेळ लागता। वाजलेत आता 2:15, ऊन असा पण जानेवारी महिन्याचा ऊन तसा बघू गेला तर एवढा कडक नाही असा, त्या हिशोबानं आता आम्ही चढाक चालू केला आणि वरती जाऊन कसा असा काय असा काय काय रवलेले अवशेष असत ते सगळे आपण बघतलो। चला मग वाटेत तुम्ही पण आमका भेटा, चालू करूया आपण ट्रेक। आणि ट्रेक आता आम्ही आमची चालू केली आहे। तिकडे तुमका दिसत असत तर इकडे ह्या बघा, इकडे रेलिंग आहे, हे पायरेज आहेत असे झिगझॅग मध्ये वरतीपर्यंत। आम्ही ट्रेकिंग चालू करून आमका 5 मिनटं झाली, जसे जसे वरती येतो आमच्या डोळ्यांसमोर याचं निसर्गाचं सौंदर्य असा त्या बघून आम्ही सगळेच एका जाग्यावरती स्तब्ध झालो। किती सुंदर असा दृश्य आहे, पूर्ण ही डोंगररांगा मध्ये हो तलाव मोठो। मी काय म्हणतोय,
हजर नसले असत आम्ही चढतलो होतो कसे नाही माझ्या मते हा पूर्ण असा आहे आणि हो भाग आता कालावगात कोसळलो ते आताचे ते पण त्याच्या पण नंतरचे असतले आज गावचा तो बघून घ्यावया आम्ही किती हजार गावचा बघू काचात कोरलेले हे पायरे ज्या साईडला रेलिंग एका साईडला लावलेला पूर्ण आहे सेफ्टीसाठी थंसून इथपर्यंत पूर्ण म्हणजे असे बनवलेले पायरे असत हयसून येताना जर असं संभावून यावचं लागतं बाकी माझे मित्र तर गेलेत वरती आता मी पण चलागवरती आता सुरुवात करते अजूनपर्यंत यांचा डिसाईड झाला नाही समोर दिसणाऱ्यातलो आता खयचो नाणेगाडास आणि खयचो जीवदान असा याच होता जेव्हा खूप ट्रेक्स होतात आणि आम्ही याच्या म्हणजे पर्वत रांगांवरनं झगाडतो तर फायनली मित्रांनो आता आम्ही मेन दरवाजाकडे पोचलो ऑलमोस्ट झाला आता इलो वरती आमका योगड जरा नाही म्हटलं तरी 2 तास लागले 2 तासाच्यासाठी की आम्ही खूप मस्ती मस्करी गड ओळख दिलो इकडनं वरती इल्या इल्यार तुमका हयसर एक तोफ दिसता आणि लेफ्ट साईडला एक वाट असा आणि ही राईट साईडला एक वाट असा आमका खालती काकांनी सांगितलेलं की तुम्ही लेफ्ट साईडने जा त्या साईडला गुहा आणि असत तिकडे तुम्ही तुमचं टेंट लावा आणि कॅम्पिंग करा अपेक्षेपेक्षा जास्त आम्ही वरती लवकर पोचलेलो असो सो राईट साईडला काय असा तर एकदा बघून येतो परत ह्याच वाटेनं आम्ही रिटर्न जाऊन लेफ्ट साईडला जातो हे बघा इकडे मार्किंग्स केलेले आहेत रानायसर भरपूर वाढलेलं असंही पूर्ण चार त्या साईडिक आम्ही गेलेलो पण त्या साईडिक काय नाही असा ह्या साईडिक एक तळा असा इकडे या साईडिक वाढो असा बोर्ड लिहिलेलो आता आम्ही लेफ्ट साईडला चाललो पुढे गेल्यानंतर तुमका अजून एक बोर्ड दिसता चावंडा देवी मंदिराकडे जाणारो ह्यो मार्ग असा पण ह्यो मार्ग पण पूर्ण झाडीतनं असा तो आम्ही एकदा पुढे जाऊन बघतलो ओंकार इकडे बघता काय दिसता काय आणि खरुडे आणि आता आमचं लीडर या साईडिक गेले असत बघूच्यासाठी त्या साईडिक काय असा काय रे काय आला कारण 60% ह्या साईड घट आणि खाली गुहा आहोत त्या केव्हा सुंदर आपण राहूया आधी देऊ आणि पुष्कळ वगैरे बघून येऊया मग चला मग चला या रानात हा एक सुंदर मंदिर जसा तुम्ही आता मंदिर बघितलात मंदिराकडनं आम्ही आता राईट साईडला खालच्या दिशेने जातो आणि खाली जाता जाता लाकडा गोळा करतो गावचे एक्सपिरियन्स आपले कामा घेताना आम्ही आता या केळीच्या पानांपासून भरो बनवतो थंसर घेते राजदंड घेतो मी राजदंड घेतो चला कुकारे घालतं काजी दिलं लाकडा आम्ही इतकी ह्याच्यासाठी शोधतो कारण आमका ॲक्च्युली माहीत आहे लाकडा कमी पडले की काय सीन होता आम्ही राजगडला गेलेलो राजगडला आमच्याकडे काहीच लाकडा नव्हती आणि वरती गडावरती पण थंसर काय असा खास नव्हता जाळूच्यासाठी त्यानंतर हरिश्चंद्रगडला गेलेलो तिकडे पण आमची अवस्था अशीच झालेली आणि आमका मोठी मोठी लाकडा शोधून हाडूची लागलेली नंतर रात्री सो त्याच्यासाठी आम्ही आता पहिलीच या ट्रेकला या कॅम्पिंगला तयारी करतो
आणि लाकडं सगळी गोळा करून घेऊन जातो. आणि हे सगळे इंजिनियर आहेत आय टी चे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही शोधतो. ॲक्च्युली आमका जावचा खाय असा. आता तुमका ह्यो व्हिडिओ आवडलो असात तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तुमच्या एका लाईक एका सबस्क्राईबने कॉन्फिडन्स जाम वाढता. सो शेअर नक्की करा. चला मग, काय रे लावलं काय. आता पुढे असे जातो आम्ही. चला मग भेटूया तुमका. थोडंसं ओपन मैदान बघून बरं वाटलं. हा इकडे एक पाण्याची टाकी आहे, वरती एक पाण्याची टाकी आहे. तर फायनली आम्ही आता बरोबर ट्रॅकवरती येलो. ॲक्च्युली मग अशी आम्ही जरा चुकीच्या वाटेत गेलेलो. आता आमच्या ट्रॅक लीडरच्या थोड्या मार्गदर्शनानंतर सरळ वाटेत येलो. शेवटी एक्सपिरियन्स कामं घेतात. चला मग, हे का म्हणतात पुष्करणी, हा एक मंदिर होता. इकडे तुम्ही बघलास तर हे मंदिराचे रवलेले अवशेष असत. नंदी महाराज, शिवलिंग. विचार करा काय भव्य ह्या एक आणि सुंदर मंदिर असताना. जसे रवलेले अवशेष असत. पुष्करणी बघून आता आम्ही खाली चाललो सप्तमातृका असा तिकडे. थंयसरच आम्ही आसपास टेंट लावच्यासाठी जागा शोधतलो. आता ऑलमोस्ट संध्याकाळ होत इलिया गोल्डन आवर जे का म्हणतात. ता अतिशय सुंदर असो एक्सपिरियन्स असा. असो एक्सपिरियन्स आम्ही आजपर्यंत जेवढे ट्रॅक्स केलेले त्या ट्रॅकवरती अनुभव करूक नव्हतो. आम्ही चारच जण आणि आमच्या ग्रुपचंच नाव झोळगे असा झोळतो. सनसेट बघ. चला काय. ओ माय गॉड, बाप रे काय भारी दिसता. चला पुढे जाऊन बघूया आपण सांभाळून. आमका जे खाली काका भेटलेले त्यांना फोन केला हा. पिण्याचं पाणी हैसर खायच्या टाकीमध्ये चांगला भेटत ताबागुच्यासाठी. आम्ही इकडे हे 60 टाक्यांमध्ये जे पाणी होतं ता बघितलं, पण एवढा काय खास नाही असा, पिण्याच्या लायकीचा नाही असा. बाकी करोडे आणि ओमकार थंन आता लाकडा घेऊन येतात. आम्ही इकडे खाली अजून 2-3 स्पॉट्स असतात ते बघूक जातो. आम्ही इकडनं इलेलो आणि आता ही आम्ही जागा ठरवली आहे कॅम्पिंगसाठी. इकडे केव्ज असत आणि या केव्जमध्ये आता आम्ही टेंट लावून इकडे झोपतलो. लाईटीसाठी आई सर आम्ही जुगाड केलो. आयो असो फोन लायलो आई सर. आणि खरोडं नाही सर, पाणी वाचलं ना आत्ता. जा इतक्या मेहनत घेऊन हाडलेला पाणी आहे नाही सर, ओतलं कमी ऑटोमॅटिक कमी केलं म्हणजे परत सांगायची गरज नाही.
सावकाळलेली आहे मस्तपैकी एकदम. चहा पिऊन झालेली आहे असत खेळत आणि आता आम्ही जेवणाची तयारी करतो. मामी म्हणजे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, सगळं आम्हीच करू. या संघटनेचे अध्यक्ष एक आमचं, त्याच्यातलं मिसिंग हा स्वप्नील. बाकी यो सगळा जेवण आता, म्हणजे सगळं इन द सेन्स प्रिपरेशन चालू हा. सगळी तयारी झाली आहे. कमतरता पाण्याची, आमच्याकडे भांड्यांची कमतरता असल्यामुळे आता पाणी जपान वापरायचं लागतं. अशा टाइम ज्यावेळी आपण बाहेर फिरायला घेतो त्यावेळी पाणी किती जपान वापरू व्हाय. आता मुंबई मस्तपैकी नळ चालू करतो आणि सोडून दिलेलं असतं पाणी, त्यामुळे आता थेंबे थेंबे वाचवतो आम्ही. फोडणीचं काम झालेलं. म्हणजे इतक्या वरती येऊन पण आम्ही गार्निशिंग काही सोडलो नाही. पॉवरफुल असं काही आपलं पुलाव झालेलो रेडी. डीजे कसं झालं आज? अप्रतिम पुलाव. तर मित्रांनो, आमचं फायनली सगळं आता जेवण झालं. टेंट लावून झालं आम्ही केव्ह मध्ये असो, तर सरच आतमध्ये टेंट लावले आहेत. यो आमचं टेंट, मी आणि गरुडे सर असो आता. आणि यो आमच्या शेजाऱ्यांचं टेंट, डी जे आणि ओमको ओ शेजाऱ्यांनो. गुड मॉर्निंग तुमका सगळ्यांका. आजचो दिवस दुसरो. आम्ही हे सगळे जस्ट उठलो आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाहेर येऊन आम्ही दग घातलो. थंडी इतकी जास्त नाही पण असा बऱ्यापैकी. सनराईज होता मस्त. आता आम्ही चहा करतलो, मॅगी करतलो, त्याचबरोबर मग थोड्या वेळानं खाली उतरत घेतलो. सिनेमॅटिक शॉट दाखवते सनराईजचे. सकाळची पहिली चहा एन्जॉय करत असताना विथ अ व्ह्यू. चहा आणि चहा सोबत आपलो भारताचो नॅशनल ब्रेकफास्ट पार्लेजी. अरे मारी घरी चहा. ही मग ही माझी चहा होती. तू मग कशी गेली? आणि आता चहा नंतर मॅगीची तयारी. मॅगीची तयारी करूच्यासाठी गरुडे टोमॅटो कापता. कापू का आमच्याकडे कटिंग पॅड थोडासा कॅज्युअल असा. त्यानंतर डीजे असं रेडी बसलो आग घालून. वाट बघता. मग मॅगी केल्यानंतर परत चाया सेकंड राऊंड. मॅगी आपली रेडी आहे आणि मॅगी खाऊच्यासाठी थोडे बिन बुलाये मेहमान पण इलेले आहेत. मॅगी खाऊन चहा पिऊन खाली उतरत घेतो आम्ही. पटापट जरा सकाळचे वाजले आता 9:15 आणि आम्ही जाऊची तयारी आमची केलेली आहे. सगळा साफ केलेला असा जसा तसा. आग पण इकडे मालवलेली असा. एक्स्ट्रा लाकडा जिरवली ती आम्ही इथे ठेवली आहेत. बाकीचा जो कचरो आमचा होतो जेवणाचो तो आम्ही आता सोबत खालती घेऊन चाललो. तुमका आता आम्ही जयरवलेलो थंची जागा दाखवत आहे ती पण आम्ही व्यवस्थित साफ केलेली आहे. काय ठेवूक नाही सर जसं होतं. आम्ही इकडे फक्त आतमध्ये टेंटच लावलेले त्यामुळे अजून काय
तिकडे करूक ना होता. गुहेतनं आयसर वरती इलो टाकियांकडे भांडी धुवच्यासाठी, आणि जो भांडी घेऊन जाय होतो त्याका पण आम्ही झेड प्लस सिक्युरिटी दिलेली माकडांपासनं, कारण आम्ही होतो थंयसर माकड इले आणि जेवण केलेलं त्याच्यामुळे त्या वासाक ते इले खाऊच्यासाठी. बट आम्ही थंयसून आता सगळं आवरलं आमचं आणि निघालो. मग पहिलो लीडर जो आमचं म्हणजे लीडर कडसून काम करून घेतो आम्ही. सगळे ही मे बी बाउंड्री वॉल असतात. गड उतरून आता आम्ही मेन रस्त्यावर येलो आणि कुकडेश्वर मंदिराच्या दिशेने जातो. आता त्या मंदिर बघतलो, दर्शन घेतलो आणि थंयसून मग आमची परतीचा प्रवास आम्ही चालू करतलो. कुकडेश्वर मंदिराकडे पोचत येलो आता आम्ही. तोपर्यंत तुम्ही यो एक आमच्यासोबत राईडचं टाईमलाईन्स एन्जॉय करा. मंदिराच्या परिसरात इलो आता आम्ही आणि हा छोटासा मंदिरच असा. हे खूप जुना मंदिर असा. इकडे आपण पुढे बघून येऊया. आणि मंदिराच्या परिसरात इल्याबरोबर अजून पॉझिटिव्ह फील होत आहे त्या भजनांमुळे. हयसर येऊन देवळात बसान, देवाकडे देवाच्या समोर मन हलक्या करूक गावला, मन हलक्या झाला, खूप बरा वाटला. मित्रांनो, ही असा गोंड्याची शेती, गोंडे आता ॲक्च्युली रिटर्न येता येता आमचा प्लॅन बदललो. मधीच आमका वाटेवरती एक धरण असा दिसला. जवळपास फक्त 7 किलोमीटर होता आतमध्ये मेन रोडपासून, त्यामुळे मग म्हटलं जाऊन आता येऊयाच, इलो असो इतके तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत. जसं तुमका मग अशी म्हटलेलं, या असं धरण, ह्याच धरण पूर्ण तिकडे आमका डोंगरावरनं जो व्ह्यू दिसत होतो ना दगडावरनं,